कोल्हापूर लोकसभा निवडणूक प्रजेनं हातात घेतली असून जनतेचा सेवक म्हणून प्राध्यापक संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत कोल्हापूरची जनता सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच निवडून देईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली म्हणजे महाविकास आघाडीला अखेरचा धक्का असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. दरम्यान जनतेला सहजपणे भेटणारा खासदार निवडून द्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारपासून कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात भव्य बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. सकाळी 10 वाजल्यापासूनच शिवसैनिक, भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे स्कार्फ गळ्यात घालून रॅलीसाठी येऊ लागले. 11:30 सुमारास कसबा बावड्यातील पॅव्हिलियन मैदानातून रॅलीला प्रारंभ झाला. भगवा चौक, महावीर गार्डन मार्गे ही रॅली दसरा चौकात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर दुपारी 12:00 सुमारास दसरा चौकात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री शिंदे आणि क्षीरसागर यांच्या हस्ते दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यकर्ते मोटरसायकलवरून तर मुख्यमंत्री नामदार शिंदे, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवाजीराव जाधव असे प्रमुख पदाधिकारी विकासरथ असलेल्या वाहनातून रॅलीत सहभागी झाले. दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक मार्गे ही प्रचार रॅली मिरजकर तिकटी इथं आली. या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नामदार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिर मार्गे ही रॅली निवृत्ती चौकातील अर्ध शिवाजी पुतळ्याजवळ आली. इथं रॅलीची सांगता झाली. ही विराट रॅली म्हणजे महाविकास आघाडीला अखेरचा धक्का असून या प्रचार रॅलीला झालेल्या गर्दीवरून प्राध्यापक संजय मंडलिक यांचा विजय निश्चित झाल्याचा दावा नामदार शिंदे यांनी केला. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला देशाचा कायापालट, गेल्या 2 वर्षात महायुतीनं केलेली विकासकामं यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. तरीही कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. कार्यकर्त्यांनी बूथची लढाई करावी. बूथ जिंकले की निवडणूक जिंकली हे सिद्ध होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीला मिळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवाय विजयाचा गुलाल उधळायला पुन्हा कोल्हापुरात येऊ असंही नामदार शिंदे म्हणाले.